नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये संगम पवार या कुटुंबामध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो स्पेशल आहे जरा, कारण आज आपण एकतर आपल्या जुना आपला छोटा शेफ जो आहे त्याची रेसिपी पाहणार आहोत। अवनीश, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मागे एक त्यांनी सँडविचची रेसिपी पाठवली होती, आज आपल्याला आपण बघणार आहोत पॅनकेक त्यांनी बनवलेत स्वतः। आणि दुसरं म्हणजे एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आमचा मिहिर मल्लिक, म्हणजे आता त्याला पदवी आहे डॉक्टर मिहिर मल्लिक, याने सायन हॉस्पिटलमधून त्याचं पूर्ण मेडिकलचं जे शिक्षण होतं ते कम्प्लीट केलेलं आहे आणि त्याचं तो येणारच आहे आता, तर तो आल्यानंतर त्याचं आपण अभिनंदन करूच। त्याच्याकडनं थोडं दोन शब्द ऐकू त्याच्या जर्नीबद्दल या प्रवासाचं पूर्ण। आणि तुम्हाला मी क्लिप दाखवीनच त्याच्या कॉन्व्होकेशन सेरेमनीचं जे क्लिप आहे, कारण पूर्ण महाराष्ट्रातच त्याचं सत्कार गौरव होतो आहे, कारण ऑर्थोपिडियाट्रिस्ट म्हणून गोल्ड मेडल मिळवलेलं आहे मित्रांनो त्यांनी। आणि आम्हाला आनंद आहे कारण लहानाचा मोठा मिहिर आमच्या समोरच आमच्या सोबतच झालेला आहे, लहानापासून त्याला आम्ही खेळवलेलं आहे, तर तो आता येणार आहे, त्याचाही आपण सत्कार करणार आहोत। चला मित्रांनो, ह्या व्हिडिओत तुम्हाला एकतर अवनीशची रेसिपी आणि आपल्या डॉक्टर मिहिर मल्लिकचं मनोगत आणि त्याचा आपण करणार आहोत सत्कार, ते ह्या दोन गोष्टी बघायला मिळतील। चला व्हिडिओ शेवटपर्यंत राहा, भेटूया पुढे व्हिडिओमध्ये। सो हाय फ्रेंड्स, आज पॅनकेक्स बनवणार आहे, सो लेट्स गो। सो फ्रेंड्स, हे टोप आहे, मैदा, बेकिंग पावडर, सॉल्ट, घीचं दही आणि दूध। मग सो फ्रेंड्स आता आपण स्टार्ट करूया बनवायला। सो फ्रेंड्स, फर्स्ट आपण मैदा टाकू। मैद्याच्या नंतर बेकिंग पावडर, त्याच्यानंतर सॉल्ट एवढी टाकायची आहे। सो आता मिक्स करू। सो फ्रेंड्स, आता मी मिक्स केलेलं आहे यात। सो आता हे तूप हे यात टाकू। सो फ्रेंड्स, आता थोडंसं हे करून याला थोडं थोडं टाकायचं यात। आता मिक्स करायचं याला, परत एकदा टाकू। सो फ्रेंड्स, आता याला मिक्स करायचं एकदम प्रॉपरली, असं जे स्मूथनेस यायला पाहिजे, स्मूथनेस एकदम खूप सारा, तोपर्यंत मिक्स करायचं। सो आता मी तवा म्हणजे पॅन ठेवला आहे, तो पॅनवरती घी आहे, मग घीच्या वरती आता हे टाकू आपण पटकन। सर्कल बनत आहे, सर्कल छोटासा बनलाय, तर बघू होत आहे का फ्रेंड्स। आता मी जरा त्याला हे करतोय, नाही होत आहे, आता बघू। सो फ्रेंड्स, खूप भारी बनलेला आहे, आता तुम्हाला दाखवतो खालची लेअर। खालची लेअर फक्त आता जरा एकच मिनिट बघा, किती भारी बनलेलं आहे। सो हे लास्ट आता शेवटचं पॅनकेक बनवतोय मी, सो बघा आता।
सो फ्रेंड्स आता मी पलटी करतो. ओ माय गॉड खूप भारी बनलेलं आहे. आता हे फ्राय होते, जरा थांबावं लागेल. सो फ्रेंड्स आता आपण काय हनी हनी टाकू, शुद्ध हनी. सो फ्रेंड्स आता माझे 4 झालेले आहेत. मग आता मी 2 जे आहेत ते करतो. सो फ्रेंड्स आपले जे पॅनकेक्स आहेत ते खूप सॉफ्ट झालेले आहेत. मी आता तुम्हाला तोडून दाखवत होते. लेट्स. सो फ्रेंड्स आता मी तुम्हाला तोडून दाखवतो. सो तुम्ही बघू शकतात की कसे झालेले आहेत, खूप छान आणि सॉफ्ट झालेले आहेत. सो फ्रेंड्स आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. खूप एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि एकदम डिलिशियस आहेत. तुम्ही पण ट्राय करा. सो बाय. मी मामाच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. खाऊन घेतो. तुम्हाला मगाशी मी जसं सांगितलं तसं आमचा हा मिहिर, आता मिहिर नाही आता डिग्री आहे, डॉक्टर मिहिर. आपण बोलूच मिहिरकडे. तुर्तास मी पेढा खाल्ल्याकडे दिलेला, बोलता येत नाही. आपण थोडं भेटूया, आता 2 मिनिटात भेटतो परत. मित्रांनो आता तुम्ही बघितलं मिहिर आलाच आहे, तर मिहिरची आपण एक थोडक्यात मिहिरची जर्नी आपण कव्हर करणार आहोत. कारण आम्हाला अभिमान आहे, कारण आमच्या अंगखांद्यावर खेळलेला मुलगा आज एवढ्या मोठ्या पोस्ट म्हणजे डॉक्टर, तोही ऑर्थो पीडियाट्रिस्ट. तर आपण त्याकडे बोलूया. चला मिहिरचं मनोगत ऐकू आपण सध्या. तुझं आपल्या परिवारात प्रथम स्वागत आणि तुला पुन्हा एकदा आपल्या संगम पॉवर या चॅनलच्या कुटुंबातर्फे खूप खूप शुभेच्छा. तर फक्त मला आता एक सांग की आम्हाला तर अभिमान आहेच तुझा, पण त्याच्या मागे तुझं परिश्रम खूप आहे की मागची पूर्ण 9 वर्ष तू आमच्यापासून लांब, आपल्या पनवेलपासून लांब. तर कशी जर्नी होती आतापर्यंतची आणि हे आपलं ऍज अ टॉपर म्हणा थोडासा अभिमान आम्हाला पण आहेच, तुला पण आनंद त्याचा असेलच. तर पूर्णपणे आपल्या व्ह्यूअर्सना आपण सांगूया जरा माहिती, तर सांग. 11वी 12वी जेव्हा मी महात्मा कॉलेज खानदा कॉलेजमधून केले तेव्हा कोकणात मी सीईटीमध्ये पहिला आलो होतो. तेव्हा जेव्हा मला सायन हॉस्पिटल सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन मिळाली MBBS साठी, तेव्हा मला कळलं की महाराष्ट्रातील कुठल्या कुठल्या गावातून टॉपर्स इथे आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत राहून राहून 9 वर्षाचा हा माझा प्रवास संपलेला आहे. MBBS आणि MSc 2 डिग्र्या मला मिळालेल्या आहेत आत्ता. पण माझी आई आणि बाबा दोघं डॉक्टर असल्यामुळे त्यांचं लहानपणापासून मला डॉक्टर व्हायची इच्छा होती. आता माझा छोटा भाऊ पण देखील डॉक्टर बनतोच आहे. पण सारखी म्हणजे पेशंटची सेवा आपण कशी करू शकतो हे मला लहानपणापासून करायचं होतंच. त्यामुळे 9 वर्ष म्हणजे ठीक आहे अभ्यास तर होताच, पण ह्याच्या पुढचं लाईफ म्हणजे आपण लोकांच्या सेवेसाठीही देऊ शकतो त्यासाठी. आणि माझी आई इज माय बिगेस्ट इन्स्पिरेशन, म्हणजे आईला मी आयडल म्हणून मी खरंच अभ्यास केला. आणि मेन म्हणजे आईच्या चेहऱ्यावरती खुशी मिळणं हे मोस्ट इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी, म्हणून मी मेन म्हणजे माझ्या आईसाठी हे सगळं केलं. आणि तुम्ही सगळ्यांसमोर मी लहानपणापासून मोठा झालो तर तुम्ही पाहिलंच की कसं झालं ते. नक्कीच आपलं फक्त व्ह्यूअर्स ना आपण सांगतोय ना तुझा एक अनुभव कसं आहे. तुझं हे जे इन्स्पिरेशन तुला आईचं होतं, तू कोणासाठी तरी इन्स्पिरेशन बनावं म्हणून तुझे ही जी जर्नी आहे, तू जो केलेला अभ्यास आहे. आता आरती काकी म्हणजे मित्रांनो आरती काकी म्हणजेच मिहिरची आई, आमची काकी पनवेलमधील नंबर 1 पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर म्हणून आपली काकी आमची फेमसच आहे. आणि तिचं डेडिकेशन कामाच्या बाबतीत आणि खूपच आहे ते आम्ही लहानपण म्हणजे आम्ही माझ्या लहानपणापासून बघतोय. कारण मिहिरचा जन्म आणि आमचं सगळं आमच्यासमोरच झालेलं आहे. नाही म्हणजे MBBS आणि MBBS मध्ये अभ्यास खूप असतोच, 19 विषय असतात, दरवर्षी 4-5 विषय असतात. त्यामुळे सकाळी लेक्चर्स, दुपारी हॉस्टेलमध्ये वेगळं राहायची, हॉस्टेलवरची मजा म्हणजे एकत्र वेगळी एन्जॉयमेंट असते. पण एन्जॉयमेंट सोबत रात्री कधी 2-3-4 वाजेपर्यंत जमून अभ्यास करावा लागतो. सकाळी उठून परत पेपर असतात. MBBSच्या पूर्ण जर्नीभर कमीत कमी 80-90 पेपर लिहावे लागतात. 100 विषय ओरल एक्झाम असतात, खूप काय काय असते. पण
हे सगळं कुठे ना कुठेतरी पुढच्या आयुष्यात काम आहे. म्हणजे आपल्याकडे आपण एक आजार नाही शिकलो पण त्या आजाराचा देखील पेशंट पुढे आयुष्यात कधीही येऊ शकतो. त्यामुळे असं आपण सगळे वाचतोच असं. आणि हॉस्टेलवरची मजा आणि मुंबईमध्ये राहून म्हणजे एक्झाम संपल्या संपल्या मरीन ड्राईव्ह जाऊन फिरायला जुहू बीच जाऊन गोळा खायला ही मजा वेगळी असतेच. आणि म्हणजे माझ्यासोबत जे येणारे माझे मित्र होते म्हणजे माझा रूममेट जो होता तो जालन्यातला होता त्यामुळे वेगवेगळ्या गावातली मुलं होती म्हणजे परभणी यवतमाळ लातूर सगळीकडचे मुलं होते. मग त्यांचे कल्चर बिल्चर हे एक्सचेंज होतातच. म्हणजे अभ्यास सोबत ऍज अ ह्युमन बिंग आपण डेव्हलप होतो. नॉट जस्ट अभ्यास ऍज अ ह्युमन बिंग डेव्हलप होतो. आणि लोक कसे कष्ट करून करून इथे येतात म्हणजे आपल्याला पनवेलमध्ये राहून पण असं वाटतं की आपण छोट्या शहरात ना आलो. म्हणजे विचार करा जर एक परभणी किंवा यवतमाळच्या गावातून आला असेल त्यांनी किती परिश्रम करून इथे एवढ्या मोठ्या सिटीमध्ये पोहोचला असेल. नक्कीच. तर हे सगळं पण नॉट जस्ट MBBS ची डिग्री पण आपण ऍज अ ह्युमन बिंग डेव्हलप होतो आणि आपण एकदम ब्रॉड माइंडनी जगाचा विचार करू शकतो या गोष्टीबद्दल. बरं नक्कीच मिहिर. मित्रांनो आपण आता मिहिरचं मनोगत थोडक्यात ऐकलंच आणि आम्हाला खरंच अभिमान आहे कारण लहानपणापासून म्हणजे अगदी लहान त्याच्या जन्मापासून आम्ही त्याला आतापर्यंत ओळखतोय. तो आहे असाच आहे आणि असाच राहील याची खात्री आहे कारण हे शेवटी गुणधर्म जे आई वडिलांचे असतात ते मुलामध्ये असतातच. कारण काकी आमची आजही आपण जे म्हणतो डाऊन टू अर्थ हा स्वभाव जो आहे आमच्या मिहिरमध्ये आहेच आणि शिवाय आधू पण आमचा तसाच आहे. थोडा तो मिश्किल खटाळा आहे पण नेक्स्ट पुढल्या वर्षी मला वाटतं MBBS कम्प्लीट होईल. आणि पवार गुरुजींनी मला म्हटलं होतं की तू मोठा डॉक्टर होशील मी हे मला अजून आठवतंय. पवार गुरुजी म्हणजे मित्रांनो पप्पा माझे वडील त्यांना इथे पवार गुरुजी म्हणून बोलतात. तुम्ही फोटोवरती नाव पाहिलं असेल तर त्यांनी लहानपणी मला बोललं होतं की मी तू मोठा नाही सारखा डॉक्टर होशील. प्रेडिक्शन होतं त्यांचं. प्रेडिक्शन असो मित्रांनो प्रेडिक्शन पप्पांचं होतंच कारण त्यांना ह्याच फ्युचर दिसत होतं पण त्याच्यात ह्याची मेहनत आहे ना. प्रेडिक्शन हे 10% पकडलं तर 90% ह्याची मेहनत आहे आणि काकीचे पण एफर्ट्स आमचे आहेत. तिची मेहनत आज आम्हाला मिहिरबद्दल म्हणजे आम्हाला अभिमान तर आहेच पण नवल का नाही आहे कारण आम्हाला एक्सपेक्टेड सुद्धा की मिहिर गोल्ड मेडलिस्ट आहे. आता आधूचा रिझल्ट लागल्यानंतर आपण परत व्हिडिओ करूच. आम्हाला फक्त त्याचीच रिझल्टची अपेक्षा आहे कारण मिहिर होणारच होता माहिती होतं आम्हाला की होणारच आहे. मित्रांनो आनंदाची गोष्ट असल्यामुळे पुन्हा एकदा मिहिरला फ्युचरसाठी शुभेच्छा आपल्या परिवाराकडून. थँक्यू. त्याच्या हातून पण असेच नवनवीन डॉक्टर्स घडो कारण पुढे फ्युचरमध्ये आमचा मिहिर तुम्हाला KEM मध्ये नाही पण आता कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये बघितलंच की डॉक्टरांची किती गरज आहे. कारण ऍक्च्युअली नाही आणि मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल तर एखाद्या वेळेस मी बघीन मला ती व्हिडिओ क्लिप मिळाली मिहिरची तर तेही मी टाकेन आपल्या ह्याच्यात. मिहिरने कोरोनाच्या या काळामध्ये सुद्धा स्लम एरियामध्ये जाऊन पर्सनली काम केलेलं आहे या पॅन्डेमिकच्या साठी. त्यामुळे करोना योद्धा सुद्धा तो आहे त्याबद्दल अजून आम्हाला मोठा अभिमान आहे. तर पुन्हा एकदा आपण फ्युचरसाठी मिहिरला खूप खूप शुभेच्छा देऊ. आमच्याकडून आपल्या संगमभर परिवाराकडून तुला खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला खूप आनंद आहे. चला मिहिरला आपण आता रजा देऊ कारण मिहिरला एवढा वेळ त्यांनी दिला त्याबद्दल त्याचा धन्यवाद. चला मित्रांनो भेटू पुढे व्हिडिओमध्ये. चलो बाय. मित्रांनो आता व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायलाच आहात. व्हिडिओचा एंड सुद्धा आपला मिहिर नाही बोलणार मी डॉक्टर मिहिर मल्लिक करणार आहे. पण मित्रांनो तत्पूर्वी मी नेहमी तुम्हाला सांगतो तसंच की करोनाची परिस्थिती आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या स्वतःसोबत कुटुंबाची. डॉक्टर आहे बघा सांगतोय तो सांगेलच पुढचं. आम्ही व्हिडिओ करीता मास्क काढलेला आहे ऍक्च्युअली. हा हे महत्वाची गोष्ट मित्रांनो आम्ही घरात आहोत आणि व्हिडिओ करताच आम्ही मास्क काढलाय फक्त. त्यामुळे तुम्हाला मी नेहमी सांगतो सर स्वतःची काळजी घ्या स्वतःसोबत कुटुंबाची म्हणजे आपण ओघाओघानं समाजालाही थोडंफार मदत करत असतो. मित्रांनो आता ह्याच्या पुढे चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की. बघा मित्रांनो व्हिडिओ एंड करायचा होता तर मिहिरच्याच भाषेत मिहिरने केलेला आहे त्यामुळे पुढच्या व्हिडिओत आपण पुन्हा भेटू. आपण ह्या व्हिडिओत काय पाहिलंय आज आमच्या मिहिरबद्दल मिहिरची जर्नी तुम्ही ऐकली आणि शिवाय आपला एक छोटा शेप त्याचा तुम्ही एक व्हिडिओ पाहिलात अवनीशचा. मित्रांनो चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय भवानी जय शिवराय काळजी घ्या मित्रांनो आणि येवा कोकण आपलं जसा. चलो बाय आणि मिहिरला पुन्हा एकदा चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा. बाय. डॉक्टर मिहिर संजय मलिक. He's a new chapter of science.